मागील सरकारच्या काळात मुंबई येथे होत असलेल्या कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगाव येथील आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून गोदावरी कालव्याच्या रब्बी व होणारा हंगाम 2020 व 2021 च्या नियोजन संगमात दावाटत कालव्याच्या समितीची बैठक दिनांक 7 नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राहता येथील तहसील कार्यालयाजवळ पार पडली. कालवा सल्लागार समिती सभेत पश्चिमेला समुद्रातील वाहून जाणारे पाणी पूर्वेला वळविण्यासाठी केलेल्या मागणीला नाशिक येथील पालकमंत्री तथा अन्न पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी सांगितले की कालव्याचे पाणी शेवटपर्यंत गेले पाहिजे आणि ही माझी जबाबदारी आहे. ज्यावेळी मी या कालवा सल्लागार समितीचा अध्यक्ष म्हणून येतो म्हणून पालकमंत्री कुठला जरी असलो तरी माझी ही एक जबाबदारी ठरते आहे की हे पाणी कालवे सुद्धा जे आहे व्यवस्थित दिसले पाहिजे आणि पाणी जे आहे शेवटापर्यंत गेलं पाहिजे. आता हे टेलचं प्रॉब्लेम आहे ना, हे स्वतः आपल्या एवढ्याला आहे ना, पाणीच येत नाही. आता तुम्ही पाणी कमी मी तुम्हाला सांगतो, आमचे कोकाटीचे ऐका, हे आपण मांजरपाडा सुरू केलं, मागच्याला पाणी आलं, त्या मांजरपाड्याला जिथे पाऊस पडतो 3000-4000 मिलीमीटर पाऊस पडला नाही, मांजरपाड्याला पाऊस नाही, पाणी चालू. यावेळी माननीय राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार आशुतोष काळे, आमदार लहू कानाडे, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंद सदाफळ, कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती वंदनाताई जगदने, राहता बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, ॲडव्होकेट रघुनाथ बोटे आदी मान्यवर व शेतकरी बांधव उपस्थित होते. विजन प्लस न्यूजसाठी अजय जाधव, राहता.